एक सांगू का? अहो ऐकताय का आपण? मी कोणाचं काही ऐकत नाही असं आहे का? ऐकून तरी घ्या, माझा आपली मुलगी आहे, तिच्याशी बोलताना वागताना आपल्याला काळजी घ्यायला हवी. म्हणजे काय करायचं? तिच्याशी प्रेमानं आदरानं वागायला हवं. हो तिचं हित तिला समजत असतं तर ही वेळ आली असती का? तिला बोलता येत नाही थेट, पण आपला नवरा आपल्या सोबत राहावा म्हणून काय केलंय हिने? त्यांनी दुसरा विवाह करूच नये अशी परिस्थिती का निर्माण केली नाही तिने? अहो ते तुम्हाला आणि मला कसं ठाऊक असणार की तिनं काय केलंय आणि काय केलं नाही. पण जे विधी लिखित आहे त्याच्या पुढे कोण काय करणार? असं म्हटलं म्हणजे झालं? हातावर हात ठेवून पाहत राहायचं समोर जे काही सुरू आहे ते? मग आपण आलोच कशासाठी इथे? जर तुम्हाला आणि मला काहीच करता येत नसेल तर आपण परत जाऊ नेवासेला. अहो मला असं म्हणायचं नव्हतं. तुम्ही असंच म्हणत आहात. माणसाशी प्रेमाने आणि आदराने वागायचं म्हणजे सारे प्रश्न सुटणार आहेत का? हातातून वेळ निसटून गेलीय. जे व्हायला नको होत ते झालंय. माझ्या लेकीच्या संसारात तिची सवत आलीय. हा कसला संसार आणि कसलं सुख! माझी लेक आतून धाय धाय रडत असेल पण ते कोणालाच कळणार नाही. पण ते मला कळतंय. आई येऊ मी तिची आणि एक स्त्री. तुम्हा पुरुषांना काय कळणार स्त्रीचं दुःख? मायानंदा स्वतःला सावरा. अहो साऱ्या प्रश्नांची उत्तर मिळतील. सारं काही मंगलमय होईल. एक दिवस असा येईल की आपण देखील हे मान्य कराल. आपल्याला संयम ठेवायला हवा. शांत व्हा मायानंदा. माझ्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते आध्यात्मिक अनुभूतीचे आहेत आणि आपल्या डोळ्यात जे अश्रू आहेत ते मुलीच्या दुःखाचे आहेत. माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवा मायानंदा. माझी माणसं सुखी होईल ना. जी स्वतः जगत जननी आहे, जी विश्वरूपिणी आहे, जी आदिशक्ती आहे, जी सुखदायिनी आहे, तिच्या सुखाचा विचार करणारे आपण कोण? अशी कोणती गोष्ट आहे बाबांना कळाली आहे ज्यामुळे ते असे वागतायत? मी यांना त्याबद्दल विचारावे का? अण्णा असं का वागतात याच जसं म्हासाला नवल आहे तसंच मला देखील आहे आणि अक्कांना देखील. पण मला हा प्रश्न पडलाय की ती गोष्ट कोणाशी निगडीत असावी. म्हणजे देवांनी अण्णांना म्हासाबद्दल तर काही सांगितलं नसेल ना? नाही नको, हे असे थेट विचारणे योग्य दिसणार नाही. यांच्याकडून जर बाबांना खरंच अशी एखादी गोष्ट कळाली असेल आणि बाबा त्याबद्दल काही बोलत नाही तर मी स्वतःहून त्यांना याबद्दल विचारणे योग्य नाही. आता मला याचा विचार मनातून काढून टाकायला हवा. यांना किंवा बाबांना मला काही सांगायचेच असेल तर ते मला तसं सांगतील. पण आता मला सगळ्यात महत्वाचे कार्य हाती घ्यायचे आहे आणि ते म्हणजे गडावर येणाऱ्या अतिथींचे स्वागत.